क्राइम ब्रांच यूनिट 2 ने गिट्टी खदान परिसर में एक पान टपरी पर छापा मारकर अवैध तंबाकू कार्रवाई की है। क्राइम ब्रांच यूनिट 2 को गुप्त जानकारी मिली थी कि गिट्टी खदान परिसर के एक पान टपरी पर अवैध सुगंधित तंबाकू और गुटखा की बिक्री हो रही है। इस जानकारी पर पुलिस ने गुरुवार को पान टपरी पर छापा मारकर 1,77,567 रुपए का माल जब्त कर टपरी का मालक शेख फैजान शेख अमान को गिरफ्तार किया है। युनिट 2 ला गोपनीय माहिती मिळालेली होती की पोलीस ठाणे गिट्टी खदान हद्दीमधील IBM लेन इथे असलेल्या एका पान ठेल्यावर प्रतिबंधित असलेला गुटखा ह्याची विक्रीसाठी आणून ठेवलेला आहे। करिता त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही त्या संबंधित ठिकाणी जाऊन रेड केली असता अंदाजे 1,30,000 मुद्देमाल प्रतिबंधित गुटख्याचा मिळून आलेला आहे। त्याकरताची कार्यवाही क्राईम ब्रांच युनिट 2 नी केलेली आहे आणि त्याचे कागदोपत्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता चालू आहे। फैजान नावाचा टपरी चालक आहे, पानठेला चालक, जो हा माल त्यांनी आणलेला होता, तो माल आता त्यांनी कुठून आणला होता, काय आणला होता, ह्याच्याबद्दल पुढील तपास आम्ही करीत आहोत। आरोपी जो फैजान आहे त्याची माहिती घेतली असता त्याच्यावर पूर्वीचे गुन्हे नाही, हा त्याचा पहिलाच गुन्हा आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।